श्री स्वामी समर्थ सर्वांना आजची सुरुवात केलेली आहे स्वामी दर्शनाने. अरे रुटीन चालू झालेलं आहे, चला कामं करायला सुरुवात करूया. नमस्कार गाईज, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण एकदम झकास. चला तर माझी सकाळ झालेली आहे आणि आता इथे शिजवायला आलो आहे कोबीची भाजी. तर आता मी पूर्ण रेसिपी टाकत नाही आहे, फार कधी कधी कंटाळा येतो. रोज रोज तेच तेल, मीठ, मिरची टाका आणि सांगा. सेम असतं असतं सगळं भाज्यांमध्ये, फक्त भाज्या वेगळ्या असतात, मसाले सगळे सेम असतात. बहुतेक वेळा तर नॉर्मल जेवणाचे मसाले सगळे सेमच असतात. सो मी म्हटलं आता थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवावं, कारण माझ्या आयडीला जास्त करून जेंट्सच, लेडीज फारच कमी बघतात, तर ते जेवणाचे व्हिडिओ बघत नाहीत. मग इथे करते मी छान छान अशा मस्त चपात्या पटापट करून घेते आणि दुसऱ्या गॅसवर लावले भाजी शिजायला. इथे वडी फ्राय करायला लावली. आलूची वडी रात्री बनवली मी आणि आता सक्षमला डब्यात देणार, त्याला खूप आवडते, त्याच्यासाठीच बनवते मी. आणि आई येणार असेल तर आईला भरपूर अशी पानं पणा नाही सांगते, कारण माझ्या सक्षमला वडी खूप आवडते. सो त्याच्यासाठी मी आता डब्यासाठी फ्राय करायला लावलेली आहे मस्त मस्त अशी आलूची वडी. चला तर गाईज, आता झालेला आहे सक्षमचा टिफिन रेडी. तो बंद करून घेते आणि बॅगमध्ये भरून घेते. सक्षम करतोय बाहेर मेडिटेशन. मी इकडे टिफिन बनवलेलं आहे पूर्ण आणि आता त्याला बॅगमध्ये भरून देते, बॉटल भरते आणि हा थोडा नाश्ता त्याला, थोडंसं भिजवले बदाम आणि मनुके ते खायला देते त्याला. इथे भरतोय सक्षम टाइम टेबल. बुक्स नीट ठेव. तू फुटबॉल कशाला बाहेर काढलाय? मग बरं, ठेवून दे नंतर आतमध्ये. बॅट नाही यायची का? ते ग्लोव्ज ते कशात घेतलेत? दुसरी बॅग घेतली का? आवरून घे चल पळापट. टाइम टेबल भरता भरता खाऊन पण घे. आलू वडी दिली, आलू वडी हे खा, बदाम वगैरे. आत्ता नाही वडी डब्यात दिली, वडी तू पहिले हे खा, नंतर एक वडी खा. हे चांगलं आहे हेल्थ साठी, जे चांगलं आहे ते नाही खायचे का तुला? हा मग हे आता पण खा, मग उद्यापासून अंड द्यायला चालू करेल. मग हे खा, गपचूप खा रे यार, परेशान नको करत जाऊ. अरे एक दिवस मिस झालं, काय झालं? आता घातलं ते भिजायला, तर खाऊन घे. मीच बोललेलो आता खा, दिलंय तर खा. लोकांना भेटत नाही, तुला खा म्हटलं तर तुला खावत नाही. जे खायला सांगते जीव तोडून ते नाही खात. वडी पाहिजे त्याला खायला. एक दिवस झालं हे खा, याच्यात प्रोटीन खूप आहेत, गरजेचं आहे जर तू मॅच खेळायला जातोय तर. परत सांगायला लावू नकोस. वडीचा प्रेमी. अरे रे रे रे, बॉलात मी ठेवून देतोपर्यंत. गाईज मी झालेली आहे रेडी, चला आता जाऊया सक्षमला सोडायला. सक्षमला खूप हे असते सकाळी सकाळी, म्हणजे मला पाणी पिऊन देत नाही, बसून देत नाही. हा मम्मीने मला, चला आता जाऊया त्याला घाई आहे. बॉल आतमध्ये ठेवून दे. एक पुढून बॅग, एक पाठून बॅग. हा
चलो चल सर्विसिंग चल रही है गाड़ी की। मैस्ट्रो आणले सर्व्हिसिंगला आणि सर्व्हिसिंग चालू आहे, बसून सर्व्हिसिंग घेते। मी गाडीची सर्व्हिसिंग करत होते, सक्षमला बोलले स्कूलच्या इथून चालत आहे, कारण मी त्याच्या स्कूलच्या जवळपासच होते। सो म्हटलं तू चालत आहे, गाडीची अजून सर्व्हिसिंग नाही झाली म्हणजे तोपर्यंत चालत आला, मग मी त्याला घेऊन आता घरी जाईल। बघा कसा रस्ता क्रॉस करतोय, हुशार झालाय पोरगा माझा। अजून मला 15-20 मिनिटं लागतील। मैत्रिणीला फोन करून सांगितलं की सक्षमला घेऊन त्याला सांग की मी ते इथं उभी आहे ये म्हणून। बॅट उचलून घेऊन ये, बॅट उचलून घेऊन ये, अशी चालवायची नाही बॅट। ती सुपर पाहिजे कशासाठी? उद्या टीचर डे ना, केक केक आण। कविशनी सांगितलंय, टीचर मी सांगतोय कविश आणि मी एकत्र जातो, कविशला पैसे देतो तू जेल बरोबर मानला की ओके माझे 30 रुपये घेतो। पाठव पाठव, आपले चक्काचक झालेले आहे मॅस्ट्रो। मॅस्ट्रो देतात का? खूप दिवसांनी याला सर्व्हिसिंग केली भाईसाब, मस्त वॉश बिश करून एकदम तरोताजा चकाचक झालेली आहे। कंचन चालवते याला, हे बघा आत्ताशी जरा चमकलेली आहे। भैया साफ करो जल्दी जल्दी, मेरा बच्चा थक गया आहे। तो भैया ऑइलिंग करत आहे, ग्रेसिंग करत आहे। इसको ग्रीस ही बोलते हैं ना भैया। राजू गांधी ब्रिज पुढे सरळ रोडनी जा, नाही या रोडनी सरळ जा, हा सरळच गेले तर लास्ट पर्यंत जोपर्यंत ब्रिज नाही, ब्रिज येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही। जिथं ब्रिज असेल तो राजीव गांधी ब्रिज, हा ह्याच रोडला सरळ जया रोडनी।